वाहतूक पोलिसांसाठी कूलरचे वाटप। सध्या उन्हाचा वाढता तडाखा पाहता वाहतूक पोलिसांची मोठी गैरसोय होतीये। ती टाळण्यासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून कल्याण पश्चिमेतील सर्व वाहतूक पोलीस चौक्यांना आज कूलरचं वितरण करण्यात आलंय। त्याबद्दल वाहतूक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी आमदार भोईर यांचे मनापासून आभार मानलेत। कसं इथून जाता येतं, मी कल्याणमध्ये फिरत असताना नेहमी बघत असत की हे वाहतूक पोलीस बांधव जे आपले आहेत पुन्हा त्यांना तो उभं राहून काम करत असतात, आपल्याच याच्यासाठी ते काम करत असतात। परंतु त्यांना आतापर्यंत फक्त काहीतरी कोणाकडनं तरी शिवी भेटते किंवा टोमणे भेटतात किंवा दादागिरी केली जाते, परंतु घटका दोन घटका ह्या उन्हाळ्यामध्ये ते जेव्हा इथे आतमध्ये बसायला येतात कॅबिनमध्ये, तर तिथे ते वातावरण थंड कारण ते एक तर उन्हात तापलेले असतात सर्व, आणि कुठेतरी वातावरण थंड व्हावं, दोन घटका त्यांना तिथे चांगली हवा भेटावी म्हणून आपण ज्या 8 पोलीस चौकी आहेत त्या 8 च्या 8 त्यांच्या चौकींना आपण कूलर दिलेले आहेत। आता इथे मी बघितलं तर त्यांना बसायला पण व्यवस्थित खुर्च्या नाहीत, टेबल नाहीत, आता आचारसंहिता लागते नाही तर आपण ते पण केलं असं, पण ते आपण नंतर करू दे, परंतु त्यांना कुठेतरी एक माणुसकी म्हणून हे कूलर आपण त्यांना प्रत्येक त्यांच्या वाहतूक कॅबिनला देत आहोत, जेणेकरून उन्हाळ्यात त्यांना त्रास थोडा कमी व्हावा। यांनी जास्त काय फरक पडणार नाही, परंतु एक मला स्वतःला अशी भावना आहे की मी कुठेतरी त्यांच्यासाठी काहीतरी केलं म्हणून असं त्या भावनेनं मी हे दिलेले आहेत। त्याची किंमत किंवा त्याचं हे विषय नाही आहे, एक त्या बांधवांसाठी आपल्या वाहतूक पोलीस बांधवांसाठी एक दोन घटका त्यांना थंड हवा भेटावी एवढा त्याच्या पाठीमागे एक प्रामाणिक उद्देश आहे। कल्याण शहर वाहतूक शाखेमध्ये आम्ही बऱ्याच 2.5 वर्षापासून काम करत आहे व आमचे काही कर्मचारी बी काम करतात, अधिकारी काम करतात, पण जे उन्हात आणत आम्ही उभे राहतो। मधल्या फावळ्यावेळी जे आम्हाला ते दुपारी जेवणाचा वेळ या असा आरामाचा वेळ असतो त्या टायमाला आम्हाला जे विश्रांती म्हणून माननीय कल्याण शहरातील विश्वनाथ भोईर आमदार व नगरसेवक आपले जेवण भोईर त्यांच्या हस्ते जो आम्हाला जो आरामासाठी 8 कूलर व 8 चौक्यांसाठी दिलेला आहे, यांनी एवढा मोलाचा वाटा घेतला आहे तो आमच्यासाठी एकदम अतिउत्तम आहे। कारण आम्हाला प्रतिसाद असे लोकांकडनं गैरसमज होते की पोलीस लई ठिकाणी असे करतात असे करतात, आम्हाला शिवीगाळ ऐकायला भेटते, पण आमचा आदरणीय करून माननीय विश्वनाथ भोईर व जयंत भोईर यांनी जो आमचा आदर केला आहे त्याचा आम्ही धन्यवाद आभारित करत आहोत आमच्या वरिष्ठांकडनं व आमच्या कल्याण वाहतूक शाखेकडनं।